हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली बांबल. तुम्ही बघत आहात चॅनल ओवी की रसोई. तर आज आपण ओवी की रसोई या चॅनलमध्ये बघूया रताळे तव्यावरती कसे भाजायचे ते. तर इथे मी तवा ठेवलेला आहे आणि हे जे रताळे दिसत आहे, लाल रताळे आहे, कोणतेही असो चालतात. आणि ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि नंतर मी आता एक एक करून हे तव्यावरती ठेवलेले आहे. आणि गॅस पहिले आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आणि गॅस थोडा म्हणजे खूप स्लो ठेवायचा आहे. आणि त्यानंतर असं झाकण ठेवायचं आहे की जेणेकरून साईडनी कोणतीही वाफ वगैरे जाणार नाही. तर बघा, मी अशा प्रकारे हे झाकण ठेवलेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटं झाले की आपण हे उघडून बघायचं आहे आपले रताळे झालेले आहे की नाही. तर अशा प्रकारे बघा, एक साईड आपली झालेली आहे पूर्णपणे. तर मी तुम्हाला आपल्याला जी दुसरी साईड आहे, आता ते दुसऱ्या साईडने आपल्याला हे रताळे ठेवायचे आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त असे भाजले गेलेले आहे एक साईड. तर आता आपल्याला दुसऱ्या साईडकडून पण असेच मस्त असे कमी गॅसवरती होऊ द्यायचे. तर बघू शकता. आणि पुन्हा आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे. साधारण आपल्याला अर्धा घंटा तरी हे रताळे होण्यासाठी लागतो, पण खूप छान अशी चव येते आणि मस्त असे लागतात. पारंपरिक पद्धतीने जसे चुलीवर करायचे तशी पद्धत न करता आता गॅसचा वापर झालेला आहे, त्याच्यामुळे आपण ही पद्धत करायला पाहिजे. तर बघू शकता, मस्त असे आपण पुन्हा एकदा याला मस्त परतून घेऊ. आणि हे दोन्ही साईडनी छान असे झालेले आहे. आपल्याला साधारण 30 मिनिटं लागलेले आहे. आणि तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.